महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसतंय. राज्यात दररोज 60,000 आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्बंधांचंही पालन नागरिकांकडून होत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मागच्या वर्षीसारखा लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिलाय. त्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. माहिती आहे की ज्यावेळेस गर्दीच्या बद्दल जे काही म्हणजे आता शनिवार रविवार तर पूर्ण लॉकडाऊन मागच्याही वेळेस पुणेकरांनी प्रतिसाद दिला तेव्हा मी पण त्यांचं कौतुक केलेलं होतं. उद्या ती गोष्ट पुणेकर 2 दिवस दाखवतील. एकंदरीत मागच्या काळामध्ये लॉकडाऊन होतं त्यावेळेस बऱ्याच लोकांना बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागलं. त्यावेळेस आम्ही इतके काळ थांबलो परंतु पहिल्या जी लाट आलेली होती त्याच्यापेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये संख्या कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्यामुळं काही अशा प्रकारचे निर्णय जे काहींना कठोर वाटतात किंवा आम्हालाही ते कठोर वाटतात असे निर्णय घेण्याची वेळ आली आणि त्याच्याकरता नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. काल आमच्यातल्या काही मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी पण सांगितलं की ह्याला जर व्यवस्थितपणे सगळ्यांनी प्रतिसाद दिला नाही तर नायला जास्त व मग शेवटी मागच्या वेळेससारखा कडक लॉकडाऊनची पाळी आणावी लागेल तशी येऊ नये अशी आमची विनंती आहे. अजित पवारांच्या याच वक्तव्यावरून निलेश राणे यांनी टीका केली आहे. अजित पवार आपण रोज उठून लॉकडाऊनची धमकी देता पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब. लोकांचे जीव वाचतील. लॉकडाऊन हा फक्त एक पर्याय आहे उपाय नाही अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24.